परमेश्वराच्या गौरवासाठी आपण उपासना संगीतामध्ये असलेले जे 20 क्रमांकाचं गीत नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला हे गीत आपण आपल्या कुटुंबामध्येच असताना या भक्तीद्वारे आपण सहभागी होऊन हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. प्रभूला गौरव धन्यवाद देऊया. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला
प्रार्थना करूया आपण। सर्व समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जिवंत देव बापा, पुन्हा आम्ही तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो की अच्छा या प्रभुहारद्वारे की प्रभु जो प्रभुहार तू आम्हाला दिला आहेस पेंटिकॉस्ट दिनानंतरचा 10वा रविवार आणि गेल्या संपूर्ण जुलै महिन्यामधून तू आम्हा सर्वांचं येतपर्यंत रक्षण केलंस, सांभाळ केलास। विविध अशा माध्यमातून प्रभु तू आमचं मार्गदर्शन केलंस, आभार मानतो। आणि नवीन अशा ऑगस्ट महिन्यामध्ये तू आम्हाला आणलेला आहेस प्रभु, या सर्व तुझ्या दयेबद्दल कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला गौरव देतो, तुला धन्यवाद देतो। आणि यावेळेस या पवित्र भक्तीद्वारे तुझ्या सान्निध्यामध्ये आम्ही सर्व आपल्या कुटुंबामधून सहभागी झालेला असताना प्रार्थना करतो की पवित्र परमेश्वर आजची ही पवित्र भक्ती तो आशीर्वादित कर आणि प्रत्येक भक्तगणांना तुझा पवित्र असा आशीर्वाद तू प्राप्त करून दे। गेल्या सप्ताहामधून गेल्या महिन्यामधून ज्या चुका ज्या काही आमच्याजवळ तुला न आवडणाऱ्या अशा गोष्टी घडल्या असतील, तुझ्या पवित्र आज्ञेचं उल्लंघन झालं असेल, कुणाची मनं आमच्याजवळ दुखवली गेलेली असतील, त्या सर्वांबद्दल आम्ही यावेळेस तुझ्याजवळ क्षमा मागतो। आम्हाला तू क्षमा कर आणि प्रभू पुढील महिन्यामध्ये नवीन वाटचालीद्वारे नवीन तुझ्या आशीर्वादानं वाटचाल करण्यासाठी तू आम्हाला पुन्हा एक तुझं सामर्थ्य दे। तू आम्हाला आशीर्वादित कर, आमचं पुनर्जीवन कर, नूतनीकरण कर, आम्हाला शुद्ध कर। या सर्व भक्तीचा तूच पुढारी मार्गदर्शक हो, आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत। या सर्व भक्तीचा तू सहाय्य करता हो, मान महिमा गौरव आम्ही तुला देतो। आमचा मध्यस्थ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो ऐक, आमेन। प्रार्थना करूया आपण। पेंटिकॉस्ट दिनानंतरचा 10वा रविवार यासाठी नेमलेली सार प्रार्थना आणि शास्त्रपाठ स्तोत्र आम्ही यावेळेस प्रार्थना करणार आहोत। हे सर्व समर्थ व दया सागर देवा, तुझ्या धन्य पुत्राने आमचा पाप भार वाहिला आणि आमच्या सुखदुःखात तो सहभागी झाला, त्याचप्रमाणे तुझ्या लोकांनी प्रेमाने आणि कळकळीने दुःखी जनांची जात जुलूम सहन करण्याची काळजी घ्यावी, त्यांची सेवा शुश्रूषा करावी आणि त्यांना आशेचा किरण दाखवावा, असे तू कृपेने कर। तुझ्या सह पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन। परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावीत। ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपू नयेत, पण नम्र लीन अनुतप्त व अज्ञानकित अंतकरणाने ती पदरी घ्यावीत। हेतू हा की देवाची अपाकृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी। आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषत त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभांबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरासही जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही पवित्र भक्तीमध्ये सहभागी होतो। आणि यावेळेस विशेष करून आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण आपली पाप कबुली यावेळेस देवाच्या दयास्थळाजवळ जाऊन शुद्ध अंतकरणाने आपण सर्वजण दीन वाढणे असे म्हणूया। सर्वसमर्थ देवाजवळ आपण यावेळेस नम्रतेने आपली पापे कबूल करूया। जर होईल आपणाला तर आपण कुटुंबामधूनच गुडघ्यावर यावं आणि ही पाप कबुलीची प्रार्थना आपण सर्वजण मिळून या भक्तीद्वारे परमेश्वराच्या चरणापाशी आपण सादर करणार आहोत। पाप कबुलीची प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया। हे सर्व समर्थ परम कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरांसारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत। आम्ही आमच्या मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत। तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे, जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही। म्हणून हे प्रभू आम्हा दीन पाप्यांवर दया कर, जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव। आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथापूर्व कर। आणि हे परम दयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने नीतिमत्ता नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून
तुझ्या पवित्र नावाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ कृपाळू प्रभु, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करू आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देऊ आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देऊ. आमेन. हे प्रभु, आमचे ओट तू घड म्हणजे आमचे मुख तुझी कीर्ती वर्णील. हे ईश्वर, आमचा बचाव करण्यास धाव. हे प्रभु, आम्हास सहाय्य करण्यास त्वरा कर. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नावाची स्तुती हो. आपण यावेळेस शुभवर्तमान ऐकणार आहोत. आजकरिता नेमलेलं जे शुभवर्तमान आहे, आपण स्क्रीनवर बघत आहात की आजच्या चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे आम्हाला दिलेले जे शास्त्रपाठ आहेत, स्तोत्र आहे, जुन्या करातला पाठ आहे, शास्त्र भाग आहे, नवीन करातला पत्राचा भाग आहे. परंतु आपण यावेळेस वेळेच्या अभावी फक्त शुभवर्तमानाचं यावेळेस वाचन करीत आहोत आणि त्याद्वारे आपण शुभवर्तमान यावेळेस ऐकूया. किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे. किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे. येशू काना मरिया होती त्या लग्नाला, येशू काना गावी गेला, मरिया होती त्या लग्नाला. द्राक्षरस तो संपला, द्राक्षरस तो संपला, त्याने पाण्याचा द्राक्ष रस केला रे. मोठे नवल वाटते मला रे, त्याने पाण्याचा द्राक्ष रस केला रे. होता वाटेवरी 38 वर्षाचा जारी पडला होता वाटेवरी. त्याला शक्ती नव्हती खरी, त्याला शक्ती नव्हती खरी. खाट उचलून चाल बोलला रे, मोठे नवल वाटते मला रे.
बसला होता वाटेवरी एक जन्मांध भिकारी बसला होता वाटेवरी त्याला दृष्टि नव्हती खरी त्याला दृष्टि नव्हती खरी चिखल लावनी त्याला दृष्टि आली रे मोठे भाकरी पाच हजाराला रे मोठे नवल किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे मोठे नवल सह सो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो शुभोर्तमान पवित्र शुभोर्तमान संत मार्क लिखित शुभोर्तमान याचा पाचवा अध्याय आणि त्याच्या 21व्या ओवी पासून शुभोर्तमानास प्रारंभ होतो हे प्रभो तुला गौरव असो मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा मग तो त्यांच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करीत होते आणि ते रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि
त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागलास तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिळेपासून बरे झालो आहो असा तिचा शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहावयास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काय घडले ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेस आपल्या कुटुंबामधूनच आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेलो असताना आपण प्रेषितीय सिद्धांत आपण सर्वजण मिळून म्हणणार आहोत. प्रेषितीय सिद्धांत, सर्व समर्थ देव जो पिता आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंतपिलाच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला कृशी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे अस्वस्थ झाला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा आणि देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. देव बापाच्या नावाला धन्यवाद असो आजच्या या प्रभुवारद्वारे आणि गेल्या संपूर्ण महिन्याद्वारे, गेल्या संपूर्ण सप्ताहाद्वारे, की परमेश्वरानं येतपर्यंत आम्हा प्रत्येकांचं रक्षण करून, आमचा सांभाळ करून नवीन अशा महिन्यामध्ये, नवीन अशा सप्ताहामध्ये आम्हाला आणलेलं आहे आणि त्या परमेश्वराची स्तुती गौरव, त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद गौरव असो. आणि प्रभू येशूच्या नावात सगळ्यांना सलाम करतो. आपण सर्व देखील आपापली काळजी घेत आहात आणि त्यातूनच दर आठवडी आपल्या ख्राइस्ट चर्च याद्वारे, या यूट्यूबद्वारे आपण सहभागी, या भक्तीमध्ये सहभागी होत आहात आणि त्यातूनच ज्या काही प्रार्थना, जे काही सहकार्य, जे काही मदत किंवा त्यामधून विविध अशा माध्यमातून आपलं जे अनमोल असं सहकार्य आपल्या प्रत्येकांना लाभत आहे त्याबद्दल मी सर्वांचे देखील विशेष आभार मानतो, धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना. आणि पुन्हा आपणासमोर ज्या काही सूचना आहेत किंवा त्यामधून ज्या काही नोटिसेस त्या आपणापुढे यावेळेस मी सांगत आहे की जे आपलं चॅनल आहे दर रविवार या यूट्यूबद्वारे आपले आदेश प्राप्त जोपर्यंत होत नाही आपल्याला तोपर्यंत आपण या यूट्यूबद्वारेच आपली भक्ती प्रार्थना आपण घेत आहोत आणि त्यामध्ये आपण दर रविवारी या भक्तीमध्ये सहभागी व्हावं वेळेनुसार. आणि आपले जे नातेवाईक असतील त्या नातेवाईकांना देखील आपली ही लिंक पाठवावी आणि त्याद्वारेच एक स्वार्थ त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवावी ही देखील प्रत्येकांना विशेष विनंती आहे. त्यातूनच आपलं जे काही त्यामधून सबस्क्राईब करून या चॅनलमधून यूट्यूबद्वारे आपण त्यातून सहकार्य करावं आणि त्याद्वारे या भक्तीद्वारे आपण यामध्ये सहभागी व्हावं ही विशेष प्रत्येकांना सूचना आणि विनंती आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे आणि आम्हा सर्वांना माहीत आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या ख्राइस्ट चर्च या मंदिराचा
वर्धापन दिन असतो 7 ऑगस्ट जो येशू नामाचा सण आणि त्यातूनच आमच्या क्राइस्ट चर्च या मंदिराचा वर्धापन दिन आम्ही पाळत असतो. परंतु गेल्या वर्षापासून जी परिस्थिती संपूर्ण जगभर निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीनुसारच आम्हाला आमचं जीवन एक आमच्या ज्या ज्या गोष्टी आहेत एक थोड्या खालीवर विस्कळीत झालेल्या आहेत. परंतु त्यामधून विविध माध्यमातून त्यातून आम्ही त्यामध्ये ज्या काही भक्तीद्वारे पवित्र वचनाद्वारे प्रार्थनेद्वारे आम्ही सहभागी होत आहोत ही देवाची कृपा आहे. आणि त्यातूनच जोपर्यंत आपल्याला आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण याच माध्यमातून यूट्यूबद्वारेच ही भक्ती आपण प्रसारित करीत आहोत. आणि 7 ऑगस्ट जो येणारा आपला सण आहे शनिवार हा दिवस येतो आणि त्यातूनच येशू नामाचा सण आहे आपल्या क्राइस्ट चर्च मंदिराचा जो वर्धापन दिन आहे मला असं वाटतं 146वा हा वर्धापन दिन असावा. आणि त्यातूनच आपल्या याच यूट्यूबद्वारे आपली ही भक्ती त्यातून होईल. आणि त्याद्वारे प्रत्येकांना विनंती आहे की आपण या यूट्यूबद्वारेच या सणाद्वारेच आपलं सहभागीपण आपण त्यामध्ये देऊन या भक्तीद्वारे या विशेष दिनाद्वारे या सणाद्वारे आपण आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा परमेश्वराकडून. आणि त्याद्वारेच मी 2 आठवड्यापूर्वी जी सूचना आपणापुढे या नोटीसमध्ये सांगितली होती तसेच गेल्या रविवारी सन्माननीय 32 पाळकसाहेबांनी देखील सांगितलेले आहे आपण स्क्रीनवर बघत आहात. आणि या सणाप्रित्यर्थच आपण ज्या काही स्पर्धेंचं आयोजन केलेलं आहे जी लेकरं आहेत लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी जी स्पर्धा आपण एक स्किटद्वारे आयोजित केलेली आहे की आपल्याच घरामधून कुटुंबामधून आपण पवित्र वचनातून येशू ख्रिस्ताच्या ज्या काही पवित्र वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याद्वारे एखादी स्किट आपण लहानशी तयार करून आपण ते सन्माननीय तिडके दादा आपले प्रशांत दादा तिडके ज्या या सेवेसाठी जे अहोरात्र आपल्याला वेळ देत आहेत आणि आपणापर्यंत ही लिंक पोहोचवत आहे त्यांच्याजवळ आपण ही रेकॉर्डिंग करून आपण त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांच्याजवळ पाठवावी. तसेच जे तरुण आहे त्यांच्यासाठी देखील वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातून देखील वक्तृत्व स्पर्धेद्वारे ज्या पवित्र नवीन कराच्या या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या काही चमत्काराद्वारे किंवा विविध दृष्टांताद्वारे आपण आपलं जे काही रेकॉर्डिंग करून वक्तृत्व जे काही त्यातून या स्पर्धेसाठी ही रेकॉर्डिंग करून देखील आपण सन्माननीय प्रशांत दादा तिडकेंजवळ ती पाठवावी लवकरात लवकर. तसेच ज्या माता आहेत महिला आहेत ज्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी देखील जे कथाकथन असं आपण ही स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित केलेली आहे की त्यामधून नवीन करारमधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या या दाखल्यांद्वारे चमत्कारांद्वारे दृष्टांताद्वारे जे काही कथाकथन आपण थोडक्यात एक 15 ते 20 मिनटापर्यंत यामधून आपण रेकॉर्डिंग करून देखील आपण दादांजवळ पाठवावी अशी प्रत्येकांना विनंती आहे. आणि आपण यामध्ये भाग घ्यावा प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याद्वारेच आपण यूट्यूबद्वारे ह्या सर्व स्पर्धे ज्या काही या लिंकद्वारे आपण त्यातून पाहणार आहोत. आणि त्याद्वारे सगळ्यांना विनंती आहे की आपण त्यामध्ये सहभाग घेऊन आपण लवकरात लवकर आपलं रेकॉर्डिंग करून आपण हे पाठवावं अशी विनंती आहे. त्याचप्रमाणे याच चर्चच्या वाढदिवसाद्वारेच आपल्या मंदिराच्या क्राइस्ट चर्चच्या वर्धापन दिनद्वारेच येशू नामाच्या सणाद्वारेच चर्चला एक लाइटिंग आपल्याला करायची आहे रोषणाई. आणि त्यातूनच विनंती आहे की जे सभासद आपल्या चर्चचे आहेत आणि त्यांना विनंती आहे की ज्यांनाही या कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी देव कार्यासाठी या लाइटिंगसाठी आपलं डोनेशन आपण द्यावं अशी विनंती करण्यात येत आहे. आणि त्याद्वारेच आपला एक हातभार या देवकार्यासाठी या आनंदाच्या दिनासाठी आपण असू द्यावा ही विशेष प्रत्येकांना विनंती आहे ही सूचना आहे.
ही जी स्पर्धा आपण आयोजित केली आहे आणि ती स्पर्धा फक्त क्राइस्ट चर्च जे आपले चर्चचे सभासद आहेत आणि त्यांच्याकरिताच आपण मर्यादित ठेवलेली आहे आणि म्हणून त्यातून ही विशेष अशी सूचना सभासदांना देण्यात येत आहे. प्रार्थना करूया आपण. सर्व समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जीवनदेव बापा, आजच्या या दिलेल्या पाठाद्वारे गौरव देतो आणि जे थीम तू आम्हाला दिलं आहे त्यावर आम्ही मनन करत असताना आमचं लक्ष तुझ्याजवळ असू दे आणि त्याद्वारे आमची वाटचाल असावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. माझ्या तोंडचे शब्द मनचे विचार तुला मान्य असोत. आमचा मध्यस्थता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूला गौरव धन्यवाद असो. आजच्या या चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे पेंटिकॉस्ट दिनानंतरचा 10वा असा रविवार आणि त्यातूनच आम्हाला जे शास्त्रपाठ देण्यात आलेले आहे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे, आपण स्क्रीनवर बघत आहात. स्तोत्राचा भाग 43वा स्तोत्र, जुन्या करातून यहेजकेल संदेष्ट्याचं पुस्तक 47वा अध्याय 1-12 आणि प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 7-12 आणि शुभवर्तमान जे आम्ही वाचन केलेलं आहे की त्यामधून आम्ही 5वा अध्याय 21-43 या ज्या पाठांचं आम्ही त्यातून वेळेच्या अभावी फक्त शुभवर्तमानाचं वाचन केलेलं आहे आणि त्याचं थीम आम्हाला चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे CNI द्वारे आम्हाला देण्यात आलेलं आहे ते येणेप्रमाणे की देवाच्या सामर्थ्याने मिळणारे जीवन. देवाचं जे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यानं आम्हा प्रत्येकांना त्यातून मिळणारं एक जीवन सामर्थ्य जे देवाचं आहे त्या सामर्थ्याद्वारेच आम्हाला एक जीवन प्राप्त हो झालेलं आहे. आम्हाला जीवन प्राप्त होत असतं की जे मानवी जीवन आम्ही जगत आहोत रोज आणि रोज जे जीवन आम्हाला परमेश्वर देत आहे, रोज जो दिवस आमच्या आयुष्याला आमच्या जीवनाला हा जोडून आम्हाला एक नवीन परमेश्वर बनवत आहे आमच्या जीवनातून आणि यातूनच तो या जीवनामधून विविध असे प्रसंग जे सामावलेले आहेत, विविध अशा गोष्टी या जीवनामध्ये सामावलेल्या आहेत आणि त्या सर्व या जीवनामधून आम्ही वाटचाल करीत असताना जे देवाचं सामर्थ्य आहे आणि त्या देवाच्या सामर्थ्याद्वारे आम्हाला देव परमेश्वर प्रभू येशू आम्हाला त्यातून एक विशेष स्पर्श करून किंवा त्यामधून एक विशेष जीवन आम्हाला प्राप्त करून देत आहे. आजची परिस्थिती देखील तुम्ही बघत आहोत की 2 वर्षापासून आम्ही कोणत्या ज्या काही आजाराला प्रतिकार करत येतपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि विविध अशा कुटुंबामधून विविध अशा व्यक्तीमधून विविध अशा साक्षी देखील आहे की या संदेशानंतर एक साक्ष तुम्ही ऐकणार आहात आणि प्रत्येकाच्या जीवनामधून या साक्षी ज्या स्मरण त्यांच्या जीवनामध्ये आहेत आणि त्यातूनच केवळ देवाच्या सामर्थ्याद्वारेच देवानं प्रत्येकांना त्या कठीण परिस्थितीमधून एक नवीन जीवन नवीन आरोग्य त्यातून प्राप्त करून दिलेलं आहे. आणि आज याच थीमद्वारे किंवा आज याच शुभवर्तमानाद्वारे आम्ही हे मनन करीत आहोत आणि त्याद्वारेच आम्ही स्तोत्र, मी म्हटलं की 43वं स्तोत्र आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामधून स्तोत्र करता ज्या काही या स्तोत्रामधून जी प्रार्थना करत आहे आणि त्यामधून हीच प्रार्थना स्तोत्र करता करत आहे की बचाव होण्यासाठी मुक्तीसाठी प्रार्थना तो करत आहे की जे काही संकट किंवा जे काही आजार किंवा जी काही परिस्थिती त्याच्यावर गुदरलेली आहे आणि त्या परिस्थितीमधून त्या आजारामधून त्या संकटामधून केवळ परमेश्वर मला सामर्थ्य देऊन मुक्त करणारा आहे, परमेश्वर मला त्यामधून बरं करणारा आहे, आरोग्य देणारा आहे आणि हीच प्रार्थना या स्तोत्रामधून हा स्तोत्र करता परमेश्वराला तो सादर करत आहे आणि त्या प्रार्थनेमधूनच तो देवाला म्हणत आहे की हे देवा तू माझा बळकट दुर्ग आहेस, तू माझा त्याग का त्याग केला आणि त्यातूनच तो त्यातून हीच प्रार्थना करत आहे की वैऱ्यांच्या जाचामुळे सुटक्यांच्या वेशाने मी का फिरावे आणि त्यातूनच परमेश्वराजवळ तो विनंती करून एक या प्रार्थनेद्वारे
तो त्यातून परमेश्वराला ह्या स्तोत्रामधून सांगत आहे. आणि आज या शुभवर्तमानातून आम्ही जो भाग वाचन केलेला आहे, ऐकलेला आहे, की त्यामध्ये दोन प्रसंग आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून, सेवेमधून आम्ही पाहिलेलं आहे. आम्हाला माहीत आहे, पवित्र बायबलमध्ये आम्ही वाचन करतो की प्रभू येशू ख्रिस्त सेवा करीत असताना विविध अशा अनेक ज्या भक्तगणांना, अनेक अशा पीडित असलेल्या मानवांना प्रभू येशू ख्रिस्तानं बरं केलेलं आहे. देवाच्या सामर्थ्याद्वारे, देवाचं सामर्थ्य प्रभूजवळ होतं आणि त्यातूनच प्रभू येशू ख्रिस्त एक उत्तम हिलर होता, प्रभू येशू ख्रिस्त उत्तम टीचर होता आणि प्रभू येशू ख्रिस्त एक उत्तम प्रीचर देखील होता. आणि त्या या सर्व विविध अशा ज्या सेवेमधून वाटचाल करत असताना या सर्व गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्हाला या पवित्र बायबलमध्ये त्याच्या सेवा कार्यामधून आम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यातूनच हा जो प्रसंग की ज्या या ठिकाणी ज्या मचव्यात बसून पलीकडं परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि त्या ठिकाणी बरेच असे लोक होते, हा समुदाय होता आणि त्यातून बरीचशी गर्दी होती. आणि त्या समुद्राजवळ त्या ठिकाणी एक याईर, जो काही त्या सिनागॉगमधला एक विशिष्ट असा प्रतिष्ठित व्यक्ती अधिकारी त्या ठिकाणी आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाया पडला. अर्थात या याईराला किंवा या अधिकाऱ्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती असावी, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्याला जाणीव असावी की प्रभू येशू ख्रिस्ताजवळ एक सामर्थ्य आहे, देवाचं आरोग्य देणारं जे काही देवाचं दान आहे आणि त्याद्वारेच तो याच अपेक्षेनं, याच विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो विनंती करत आहे आणि पाया पडलेला आहे, पाया पडून तो विनंती करत आहे. आणि त्याने आग्रहाने विनवले की माझी लहान मुलगी मनाव्याला टेकली आहे आणि तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. ही आग्रहाची विनंती हा याईर प्रभूला करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला करत आहे. आणि त्यातूनच त्याबरोबर बरेचसे त्या ठिकाणी जो काही गर्दी होती, समुदाय होता आणि त्या गर्दीमधून त्यातून प्रभू येशू ख्रिस्तानं त्यावेळेस त्या विनंतीला मान देऊन जे काही त्याचा विश्वास बघून प्रभू त्याच्या घराकडे निघालेला आहे. आणि त्या ठिकाणी जी गर्दी होती आणि त्या गर्दीमधून अजून एक प्रसंग त्या ठिकाणी घडला की तो आम्ही वाचन केलेला आहे 25 या वचनापासून, की तेथे एक रक्तस्रावाने 12 पिडलेली एक स्त्री होती आणि तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जे काही तिच्या झालं त्यातून जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते आणि तरी तिला गुण आलेला नव्हता. या बायबलमध्ये आम्हाला त्यातून तिच्या विषयी पाहायला मिळते. तुम्ही शांत चित्तानं याचं वाचन करा, या शुभवर्तमानाचं, या पवित्र वचनाचं. आणि तिचा रोग एवढा काही बळावला होता की त्यामधून तिला त्यातून 12 त्या रोगानं पिडलेलं होतं. आणि आम्ही साधं 1 जर आमच्या आजाराला कधीकधी पिडतो, साधं आम्ही हे ना करोनामधूनच आम्ही बघा की ज्यावेळेस करोनामुळे ज्यावेळेस अनेक आमचे बांधव ॲडमिट झाले होते हॉस्पिटलमध्ये आणि त्यातून 10-15 या थोडक्या अशा कालावधीमध्येच ते एकदम जे काही कंटाळा त्यांना वाटलं होतं की कधी मी घरी जातो, कधी मला देव बरा करतो, कधी परमेश्वर मला आरोग्य देतो. आणि त्याच अपेक्षेनं त्यातून विविध अशा साक्षी त्यांच्याही जीवनामध्ये निर्माण झालेल्या आहेत. ही तर स्त्री 12 हो 12 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 12 पिडलेली ही स्त्री की त्यामधून किती तिला सहन करावं लागलं असेल, कुठं कुठं ती गेलेली असेल, कोणाकोणाजवळ ती या आजारासाठी विनंती केली असेल तिने. आणि त्यातूनच ती जी काही हताश झालेली स्त्री आणि यावेळेस तिनं देखील प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलेलं असेल, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल तिला देखील जाणीव असेल, माहीत असेल
आणि तिला हे माहित पडलं की प्रभु या ठिकाणी आलेला आहे, प्रभु येशू ख्रिस्ती या समुद्र किनाऱ्यावर आहे. आणि त्याच आशेनं ती लगबगीनं त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्या गर्दीमधून कसं तरी प्रभु येशू ख्रिस्ताला मी स्पर्श करेल आणि त्यातून मला बरं वाटेल आणि त्यातून मी त्या प्रभूला स्पर्श करावं याच अपेक्षेनं यातून ती त्या गर्दीमधून त्या ठिकाणी हात पुढं करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या काही कपड्याला ती शिवली, जगाला शिवली आणि त्या क्षणी प्रभूला माहीत पडलं की माझ्या शरीरामधून सामर्थ्य एका कोणाला तरी प्राप्त झालेलं आहे. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी विचारणा करत आहे आणि त्यावेळेस ते शिष्य किंवा समुदाय म्हणत आहे की गुरुजी एवढी गर्दी आहे आणि त्यातून किती सगळ्यांचे स्पर्श तुम्हाला होत आहे, परंतु त्यावेळेस ज्यावेळेस त्याचं सामर्थ्य ते त्या स्त्रीला प्राप्त झालं आणि ही जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला झाली आणि त्यातून प्रभू येशू ख्रिस्त त्यातून वळून येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले माझ्या कपड्यांना कोण शिवले. आणि त्याचे शिष्य त्याला म्हणाले की त्यामध्ये बरीच गर्दी आहे, परंतु येशूनं त्यांना सांगितलेलं आहे की माझं सामर्थ्य या ठिकाणाहून कोणाला तरी स्पर्श झालेला आहे. मग ती स्त्री कापत कापत भीत पुढं आली आणि त्यातून ती त्या ठिकाणी कापत कापत आल्यानंतर त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला आणि ती बरी झालेली आहे. आम्हाला या दोन गोष्टी या ठिकाणी प्रियजन हो पाहायला मिळत आहेत की याईराच्या मग त्या ठिकाणी जात असताना तो याईर जी काही घरी त्याची मुलगी आजारी होती आणि तिनं जीवन जगावं ही त्याची इच्छा होती आणि मग त्यातून काही जे काही त्या ठिकाणी लोक आले आणि त्यांनी सांगितलं की जी काही मुलगी आहे आणि त्या मुलीला जे काही आम्हाला पाहायला मिळतं की ती मरण पावलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी जो आकांत होत होता आणि मग त्या ठिकाणी घरामध्ये गेल्यानंतर येशून आपल्या शिष्यांना त्या आतमध्ये नेलं आणि सगळ्यांना बाहेरच थांबवलं आणि त्या ठिकाणी बराचसा गोंधळ रडारडी चालू होती कारण ती मुलगी मरण पावली होती. आणि मग येशू त्यांना म्हणत आहे की मुलगी मेली नाही, ती झोपेत आहे, झोपलेली आहे. आणि मग येशू तिला आज्ञा करतो की मुली उठ आणि त्यातून ती उठलेली आहे आणि उठून चालू लागलेली आहे आणि त्याद्वारेच हा एक चमत्कार आम्हाला त्यातून पाहायला मिळत आहे. दोन ज्या घटना की या याईर जो सिनागॉगचा हा अधिकारी आणि त्या कुटुंबामधून त्याच्या विश्वासाद्वारे जो काही हा चमत्कार या मुलीच्या जीवनामधून आम्हाला एक जे देवाचं सामर्थ्य प्रभूमध्ये होतं आणि त्या सामर्थ्याद्वारेच ती मुलगी एक जिवंत झालेली आहे, उठलेली आहे. आणि त्यातूनच त्या गर्दीमधून 12 वर्ष पीडित असलेली ही स्त्री की त्या स्त्रीला एक आरोग्य प्राप्त झालेलं आहे केवळ जग्याला स्पर्श केल्याद्वारेच आणि त्यातून ते सामर्थ्य प्रभूचं तिला प्राप्त झालं आणि ती बरी झालेली आम्हाला पाहायला मिळते. प्रभू प्रियजन हो आम्हाला यातून विशेष ज्या गोष्टी की ज्या या व्यक्तींचा अगोदर विश्वास आम्हाला पाहायला मिळत आहे की जो विश्वास प्रभूवर त्यांचा होता आणि ज्यावेळेस आम्ही एखाद्या व्यक्तीवर किंवा देवावर ज्यावेळेस आम्ही पूर्णरित्या विश्वास ठेवतो त्यावेळेस ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. येशूचं देवाचं सामर्थ्य आम्हाला त्यातून प्राप्त होतं आणि त्याच सामर्थ्यानिशी आम्हाला जीवन मिळतं. जे जीवन सार्वकालिक जीवन, न कोमेजणारं जीवन आणि त्यातूनच आम्हाला ते आत्मिक जीवन प्राप्त होतं. हे जे आम्ही शारीरिक जीवन जगत आहोत हे क्षणभंगूर जीवन आहे, काही दिवसांपुरतं जीवन आहे. एखाद्या फुलासारखं जीवन आहे की जे फूल काही क्षण काही दिवस झाडावर राहतं नंतर कोमेजून जातं, तसं हे आमचं शारीरिक जीवन आहे. परंतु देवाचं जे सामर्थ्य आणि त्या देवाच्या सामर्थ्यानिशी आम्हाला जे जीवन प्राप्त होतं ते न कोमेजणारं असं जीवन, सार्वकालिक अविनाशी जीवन आम्हाला प्राप्त होतं आणि ते प्रभूचं सामर्थ्य द्वारे आम्हाला ते जीवन प्राप्त होतं आणि तेच जीवन ज्या
या स्त्रीला प्राप्त झालं की 12 वर्ष जी पीडित असलेली स्त्री आणि त्यातून त्या विश्वासाद्वारे याईराच्या त्या विश्वासाद्वारे त्यांना देखील त्या ठिकाणी त्या आत्मिक जीवनाद्वारे प्रभूचं जीवन प्राप्त झालं. आणि यातून आज जे हे थी आम्हाला जे दिलेलं आहे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या माध्यमातून की देवाच्या सामर्थ्याने मिळणारे जीवन आणि त्याद्वारे येशू आमच्यासाठी ह्या जगामध्ये आलेला आहे. प्रभू आमच्यासाठी संपूर्ण जे काय आमचं सुवर्ण वचन आम्हाला माहीत आहे की देवाने संपूर्ण जगावर प्रीती केली आपल्या एकुलत्या एक पुत्राद्वारे आणि ते जीवन घेऊन प्रभू या जगामध्ये आलेला आहे. आणि यहोवाच्या शुभवर्तमानामध्ये 14 अध्याय आणि त्यामधून आम्ही जे प्रभूचं वचन बघतो की येशू म्हणतो की मी मार्ग सत्य व जीवन आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रभूजवळ जातो त्या प्रभूला ओळखतो त्या प्रभूद्वारे आम्ही त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याद्वारे आम्ही ज्यावेळेस संपूर्ण त्यामधून समर्पित करतो आणि त्याच विश्वासाद्वारे आम्ही ज्या आम्ही विचारानं किंवा ज्या स्पीडनं आम्ही जातो त्यावेळेस ते सामर्थ्य आम्हाला प्रभूचं प्राप्त होतं आणि ते जीवन आम्हाला प्राप्त होऊन आमच्या जीवनाला एक नवीन वाटचाल प्राप्त होते, नवीकरण आम्हाला प्राप्त होतं आणि आम्हाला त्यातून विशेष असा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि त्यातूनच आज आम्ही या जगामध्ये वाटचाल करत असताना प्रभूनं जे आम्हाला जीवन दिलेलं आहे हे जीवन एक अनमोल जीवन आहे, विशेष असं जीवन आहे की त्या जीवनाद्वारेच आम्ही प्रभूला प्रत्येक दिवसाद्वारे प्रत्येक त्या जीवनाद्वारे प्रत्येक परिस्थितीद्वारे आम्ही थँक्यू म्हणणं किंवा प्रभूला धन्यवाद देणं प्रभूला गौरव देणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. स्तोत्र 100 आम्ही जर वाचन केलं तर पहिलंच वचन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जय जयकार करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि त्यातूनच आम्ही प्रत्येक ज्या परिस्थितीमध्ये आहे, मी म्हणत नाही की सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे, कोणी कमी आहे कोणी जास्त आहे, कोणी आजारी आहे कोणी पीडित आहे, कोणी अशक्त आहे कोणाला, विविध अशा माध्यमातून आम्ही हे जीवन जगत आहोत. आणि हे मानवी जीवनच असं आहे की प्रत्येक या जीवनामधून कितीही मोठा व्यक्ती असो कितीही श्रीमंत असो कितीही गरीब असो त्यातून प्रत्येकाला कधी आजार आहे कधी नाही, कधी आनंद आहे कधी दुःख आहे कधी निराशा आहे, या सर्व परिस्थितीमध्ये जाऊ वाटचाल करावी लागते. आणि हे मानवी जीवन आहे आणि त्यातून प्रत्येकाला, मी म्हणत नाही कोणाला, प्रत्येक कितीही व्यक्ती मोठा असो किती लहान असो किती कसाही असो श्रीमंत असो आणि त्यातून प्रत्येकाला या सर्व वाटचालीमधून वाटचाल करावीच लागते. परंतु त्यामधून आम्ही परमेश्वराला गौरव देणं आणि परमेश्वराला धन्यवाद देणं आणि त्यातूनच या जीवनाद्वारे त्याला थँक्यू म्हणणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. एक छोटंसं उदाहरण देतो कारण उदाहरणं देण्यासाठी मला फार आवडतात. एक असंच उदाहरण मी बघितलं, वाचलं व्हॉट्सअपवर. आणि एक व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये बसलेला आहे आणि ऑफिसमध्ये बसलेला असताना त्याच्या मनामध्ये विचार घोळत आहे की त्या मनामधून ते विचार, तो एक अस्वस्थ होता आणि त्या अस्वस्थतेमध्ये त्याच्या मनामध्ये विचार घोळत आहे मनामध्ये. मी आपलं वचन आपण नाही का बघतो प्रभू येशू ख्रिस्ताने हे ना संपूर्ण मनानं संपूर्ण आपलं मन हे फार असं आहे की क्षणामध्ये परदेशामध्ये फिरून येतं आपलं मन. आम्ही या ठिकाणी आपल्या तुमच्या घरामध्ये तुम्ही बसलेलं आहे परंतु तुमचं मन एका या क्षणामध्ये तुमच्या चर्चजवळ फिरून येईल, तुमच्या नातेवाईकांजवळ फिरून येईल असं हे मन आहे. आणि त्यातूनच हा जो व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर आपल्या मनाद्वारे त्याचे विचार चाललेले आहे आणि तो एक अस्वस्थ आहे आणि त्यातून त्याच्या मनामध्ये विचार येऊन तो एक श्रीमंत असा किंवा त्यातून जो काही त्याची परिस्थिती होती आणि त्यातून त्याचं लक्ष एका रस्त्यावरून बघितलं तर एक गरीब
असा जो काय भिकारी त्याजवळ त्याचं लक्ष गेलं जातं. अरे हा भिकारी गरीब बिचारा किती चांगला आहे आणि त्याकडं तो म्हणतो की मी जे आहे तो किती समाधानी आहे. हा बिचारा गरीब भिकारी त्या ठिकाणी रोज बसून त्याला भीक मागावं लागतंय, भीक मागितल्यानंतर त्यातून त्याला ते प्राप्त होत आहे आणि म्हणून मी किती समाधानी आहे, मी किती चांगला आहे आणि म्हणून त्याबद्दल त्याला ते समाधान वाटतं आणि म्हणून देवा थँक्यू परमेश्वरा, तुम्हाला जे काय ठेवलेलं आहे, तुम्हाला जे काय निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणतो. आणि मग तो भिकारी जो आहे त्या भिकाऱ्यानंतर त्या भिकाऱ्याचं लक्ष एका त्या रस्त्यावरून एक वेडगळ माणूस जात होता, वेडगळ माणूस वेडा. आणि मग त्या भिकाऱ्याचं लक्ष त्या वेडगळ माणसाकडे जातं, वेड्याकडे जातं आणि तो भिकारी म्हणतो की थँक्यू देवा, थँक्यू परमेश्वरा, मी तुझे आभार मानतो की तू मला भिकारी बनवलं परंतु वेडगळ नाही बनवलं. तू मला भिकारी आहे मी परंतु मी वेडा नाही. आणि मग त्यामधून तो देखील थँक्यू म्हणतो, थँक्यू देवा मी तुझे आभार मानतो. आणि मग नंतर तो वेडगळा जो वेडा माणूस तो रस्त्यावरून जात असताना त्याचं लक्ष एका रस्त्यावरून एक ॲम्ब्युलन्स जात असते. आम्ही करोनाच्या काळामध्ये बघितलेलं आहे ते ना, ॲम्ब्युलन्स जे काही सायरन वाजला की आम्हाला एकदम आम्ही खिडकीमधून बघायचो, अरे कोणाच्या दारामध्ये ॲम्ब्युलन्स आली, कुठं आली. आणि मग त्यातून त्या रस्त्यावरून ही ॲम्ब्युलन्स जात होती आणि या हा वेडगळा त्या ॲम्ब्युलन्सजवळ बघतो आणि त्या ॲम्ब्युलन्समधून एक पेशंट हॉस्पिटलमध्ये नेला जात होता. आणि मग त्यातून तो देवाला परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा देवा थँक्यू, तू मला वेडगळ, मी जरी वेडगळ आहे, वेडा आहे परंतु मी आज आजारी आहे, नाही की त्या ॲम्ब्युलन्समधून मला हॉस्पिटलमध्ये नेलं जात आहे आणि थँक्यू देवा मी तुझे आभार मानतो आणि ज्यातून मी आहे या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीबद्दल मी तुझे आभार मानतो. आणि मग तो व्यक्ती दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट करण्यात येतं आणि ॲडमिट झाल्यानंतर दोन चार पेशंट देखील त्या ठिकाणी असतात आणि बिछाण्यावर पलंगावर पडल्या पडल्या तो बघत असतो, सिस्टर्स येत आहे, डॉक्टर्स येत आहे आणि त्याच्या समोरून अचानक एक डेड बॉडी घेऊन जात असतात ट्रॉलीवर आणि त्यातून तो बघतो की हा मेलेला मनुष्य आहे, ही डेड बॉडी घेऊन जात आहे. आणि मग त्यावेळेस तो देवाला म्हणतो की थँक्यू देवा मी तुझे आभार मानतो, मी जरी आजारी आहे पलंगावर दवाखान्यामध्ये इलाज घेत आहे परंतु माझा मृत्यू झाला नाही, मी मेलो नाही. आणि त्यातून त्या देवाचे तो आभार मानतो आणि मी किती भाग्यवान आहे, मी जरी आजारी आहे परंतु मी मेला नाही, मेलो नाही आणि मी किती भाग्यवान आहे, थँक्यू देवा. आणि त्यातूनच तो विचार करतो की जे सांगण्याचं तात्पर्य की जे डेथ बॉडी आहे किंवा जो मेलेला व्यक्ती आहे तो व्यक्ती हा त्यामधून निर्जीव होऊन जातो आणि त्यामधून त्याला काहीही देवाला बोलता येत नाही, काही करता येत नाही आणि त्यामधून ते मेलेला माणूस देखील थँक्यू परमेश्वराला म्हणता येत नाही, म्हणू शकत नाही. आणि आज हेच मला यातून विशेष तुम्हाला सांगावायचं आहे की देवानं जे आम्हाला आज जिवंत राखलेलं आहे, आम्हाला जो श्वास देऊन आम्हाला सजीव ठेवलेला आहे, आम्हाला एक विशेष जे काही परिस्थितीमध्ये आम्ही विविध असो, मी म्हणत नाही की आज ही परिस्थिती आहे परंतु उद्या दुसरी परिस्थिती आहे आणि त्यामधून आम्हाला सर्व सामर्थ्यानिशी आम्हाला स्पर्श करून आम्हाला तो बरं करणारा आणि त्यामधून आम्हाला तो एक उत्तम जीवन देणारा आमचा परमेश्वर आहे, आमचा देव आहे. की ज्यावेळेस आम्ही ज्या विश्वासानं त्या परमेश्वराजवळ जातो त्या विश्वासाद्वारे आम्ही पूर्ण समर्पित होतो, त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच विश्वासाद्वारे देवाचं ते अद्भुत सामर्थ्य, देवाचं ते चमत्कारिकरित्या सामर्थ्य आम्हाला स्पर्श होतं आणि आम्ही 12 वर्ष का असना, 20 वर्ष का असना, 38 वर्ष का असना त्यामधून आम्ही त्या पिढीमधून मुक्त होतो. परंतु आमचा विश्वास हा महत्त्वाचा आहे. आम्ही फक्त विश्वास म्हणतो आणि त्या विश्वासाद्वारे आमची कृती नसते, त्यामधून आमचं जीवन नसतं. ज्यावेळेस आम्ही पूर्णरित्या समर्पित होतो त्यावेळेस
ते जीवन आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि तेच आम्हाला पवित्र बायबलमधून, पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामधून अद्भुत घटना आम्हाला चमत्कार पाहायला मिळतात. आणि तेच गीत जे काही तुम्ही ऐकलेलं आहे की शुभवर्तमानाच्या वेळेस मी यावेळेस सादर केलेलं आहे, आणि सुंदर असं गीत आहे, मला देखील आवडतं. परंतु जे काही तोडक्या मोडक्या अशा शब्दामध्ये मी ते गाण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्यामधून किती सामर्थ्य, धन्य प्रभू तुला रे, मोठे नवल वाटते मला रे. 38 वर्षाचा दुखणेकरी, विविध असे चमत्कार की पीडित असलेले हे व्यक्ती किती बरं झालेलं आहे देवाच्या सामर्थ्याद्वारे, देवाच्या स्पर्शाद्वारे. ज्यावेळेस आम्ही विश्वासानं प्रभूजवळ येतो त्यावेळेस आम्हाला ते सामर्थ्य, ते आरोग्य आणि तो आशीर्वाद आम्हाला नवजीवनाद्वारे प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि तेच या संदेशानंतर आपण एक आपल्या चर्चच्या सभासदाची तरुण जो सभासद आहे आणि त्याच्याही जीवनामधून जी परिस्थिती निर्माण झाली होती, आणि निशांत पाटोळे आणि त्याची ती साक्ष आपण ऐकणार आहोत. आणि त्यातूनच त्याच्या जीवनामध्ये विविध कठीण असा प्रसंग निर्माण झाला होता त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या नातेवाईकांवर, आणि त्या परिस्थितीमधूनच त्यानं कसा विश्वास परमेश्वरावर ठेवून त्यामधून त्या देवाचं सामर्थ्य त्याद्वारे त्याला स्पर्श झालं, आणि त्याद्वारेच त्याला एक नवीन आरोग्य, नवीन जीवन, नवीन आशीर्वाद त्याला प्राप्त झालेला आहे. आणि तीच साक्ष आपण यावेळेस ऐकूया, आणि त्यातून आपण स्क्रीनवर ती साक्ष बघत आहोत. देवा, या सर्व आजच्या ज्या काही थीमद्वारे, पवित्र वचनाद्वारे आम्हाला परमेश्वरानं सांगितलं आहे त्याद्वारेच देवाच्या सामर्थ्याद्वारे आम्ही जीवन प्राप्त करून घेऊया, आणि आमच्या जीवनामध्ये कठीण परिस्थितीमध्ये आम्ही प्रतिकार करूया. केवळ सामर्थ्य देणारा आमचा परमेश्वर आहे, आमचा देव आहे, प्रभू आहे, येशू आहे, आणि तो आमच्या साठी ह्या जगामध्ये आलेला आहे, आणि त्याद्वारेच ते सामर्थ्य आम्ही प्राप्त आत्मसात करूया, आणि त्यातूनच आज या जगाला हे जीवन, एक 5वं शुभवर्तमान आमच्या जीवनामधून जगाने वाचावं, आणि त्याद्वारेच आमचं हे जीवन जगूया. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव, तुम्हाला सहाय्य करो. धन्यवाद. ख्रिस्तात सर्वांना सलाम. मी निशांत पाटोळे, राहणार पेठे नगर. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मार्च 30, 2021 मला कोरोनाची लागण झाली, पण मग त्या कोरोनाला माझीच लागण झाली आणि तो माझ्यापासून नाहीसा झाला. हे यामुळे झाले कारण परमेश्वराचं वचन मला सांगतं की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती आपल्या सर्वांचे फक्त पापच नाही तर आपले आजार आणि आपले विकारही स्वतःवर घेतले व आपल्याला सर्व बंधनातून सोडवले. त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झाले आहे. आम्हामध्ये पवित्र आत्मा दिला गेला आहे, म्हणून आम्ही विषाणूवाहक नाही तर देवपित्याच्या गौरवाचे वाहक आहोत. मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना माझं ऑक्सिजन लेवल कमी होत होतं, प्रकृती खालावत होती, नाकातून आणि खोकल्यातून रक्तही आले, पण त्या परिस्थितीत परमेश्वराच्या वचनांनी मला आधार दिला. दावीद राजा 23व्या स्तोत्रात म्हणतो की मृत्यूशाहीच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस. तो महान परमेश्वर जो सगळ्या जगाचा निर्माण करता आहे, तो परमेश्वर आपल्या सोबत आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही व कधीच टाकत नाही. आपल्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. मी हॉस्पिटलमध्ये दररोज स्तोत्रसंहिता 91 ह्या वचनाद्वारे परमेश्वराने दिलेल्या खात्रीला माझ्या समोर ठेवले आणि माझ्यासाठी मागितले, आणि परमेश्वराने ख्रिस्तामध्ये त्याच्या गौरवासाठी त्या संकटातून मला अलगद बाहेर काढले. म्हणून स्तोत्रकर्ता 118 म्हटल्याप्रमाणे मी मरणार नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करेन. आज जगात संकट आहे, आजार आहे, आणि त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. योहान 16 प्रभू येशू म्हणतो, तरी धीर धरा, मी या जगाला जिंकले आहे.
भीती ही सर्व समस्यांचे मूळ कारण आहे. भीती ही आम्हाला देवाच्या वचनापासून दूर ठेवते. म्हणून देवाच्या वचनावर आम्हाला स्थिर उभे राहणे फार गरजेचे आहे. संत पाऊल असे सांगतो, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिलाय. एफिसकरस पत्र 6:11-18 वचनांमध्ये ख्रिस्ती मनुष्याच्या शस्त्रसामग्रीबद्दल सांगितले आहे. आता शस्त्रसामग्री म्हटले की ही योद्ध्यासाठी असते, म्हणजेच परमेश्वर बाप आम्हाला योद्धा असा बघतो आणि योद्धा म्हणून आमच्याकडून जे अपेक्षित आहे ते या वचनात नमूद केले आहे. व परिस्थिती ही देवाचे वचन कधीच बदलू शकत नाही. देवाचे वचन हे कुठलीही परिस्थिती बदलू शकते. म्हणून ह्या पवित्र वचनांचा आम्ही कसा उपयोग करतो ह्यावर आपली परिस्थिती अवलंबून असते. आज असलेल्या ह्या परिस्थितीत आम्हाला सर्वात जास्त कशाची गरज आहे तर ती आहे देवाच्या वचनात राहण्याची. मार्क 16:15 वचनामध्ये देवाने आम्हाला स्वर्थ सांगण्याच्या ज्या विशेष कार्यासाठी निवडले आहे ते जाणून घेण्याची आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा मध्यस्थ करण्याची गरज आहे. शुभवर्तमान दाखवते की जिथे प्रभू येशू आहे तेथे आरोग्य आहे, तिथे विसावा आहे, तिथे दैवी शांती आहे. आज जग या शोधात आहे, पण आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत म्हणून ख्रिस्तामध्ये हे सर्व आम्हाला मिळाले. माझ्या संकट समयी परमेश्वराने त्याच्या वचनाद्वारे मला सहाय्य केले आणि त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्याची संधी दिली. परमेश्वर पित्याने त्याचे पवित्र नाव घेण्याची, त्याचा गौरव करण्याची आणि ख्रिस्तामध्ये माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदोदित करत असलेल्या कृपेची साक्ष देण्याची संधी दिली त्याबद्दल, आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी जे परमेश्वराकडे माझ्यासाठी प्रार्थना केली त्या प्रत्येकाबद्दल देवाला धन्यवाद असो. राठोड पाळक साहेब आणि 32 पाळक साहेब यांनी प्रभू येशूच्या नावामध्ये ही वेळ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परमेश्वर बाप आपल्या सर्वांना त्याच्या वचनात, सत्यात, आरोग्यात आणि कृपेत वाढो हीच प्रार्थना करतो. आमेन. थँक यू निशान दादा, सुंदरशा साक्षीबद्दल की परमेश्वरानं जे तुला विविध अशा प्रसंगामधून येतपर्यंत सहाय केलं, सर्व परिवाराला देखील सांभाळलं, आणि त्याबद्दल मी देखील परमेश्वराला गौरव देतो. आणि परमेश्वर पुढील जीवनामधून तुझं सहाय्य करो आणि सर्व परिवाराचं देखील मार्गदर्शन करो आणि पवित्र सामर्थ्य देवाचं आशीर्वाद तो तुम्हाला सदैव प्राप्त करून देवो. आपण यावेळेस आपली जी दाणे आग्रहाने सद्भावने आपण प्रभूला सादर करणार आहोत. आपल्या कुटुंबामधूनच आपण जे देव कार्यासाठी जे वेगळं केलेलं आहे ते आपण त्यातून आपल्या बायबलमध्ये किंवा ऑनलाईन जे काही आपला चर्चचा जो QR कोड आहे तो स्क्रीनवर आपण बघत आहात त्याद्वारे आपण पाठवू शकता, किंवा आम्हाला देखील फोन करून, किंवा आपले चर्चचे सन्माननीय खजिनदार डॅनियल दादा अस्वले त्यांचाही फोन नंबर आपण बघत आहात स्क्रीनवर, आणि त्यांनाही आपण फोनद्वारे संपर्क साधून जे काही आपलं देणं आहे ते आपण नियमित देऊया आणि त्याद्वारे परमेश्वराचा एक विशेष असा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ आणि त्याद्वारेच आपण हे देवाचं कार्य जे काय देव कार्यासाठी आपण यावेळेस अर्पण करीत असताना जे घेण्यापेक्षा देणे या धन्यता आहे असं जे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणाला, आणि त्याद्वारेच आपण हे देव कार्यासाठी देऊया. आणि यावेळेस आपल्या ज्या मंडळीचे सर्वर मिस्टर जस्टिन खेत्रे हे यावेळेस एक गीत सादर करणार आहेत, आणि त्यातून आपण हे गीत ऐकत असताना आपलं जे देणं ते आपण देव कार्यासाठी आपण अर्पण करूया.
जे सहकारी देवबाप तुम्हाला देखील आशीर्वादित करो तुमच्या सर्व शिक्षणामधून तुमच्या पुढील सर्व कौटुंबिक जीवनामधून प्रभु तुमची सर्व इच्छा आकांक्षा सर्व सिद्धीस जाण्यासाठी सर्व मार्ग तो तुमचं आशीर्वादित करो। प्रार्थना करूया आपण। सर्व समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जिवंत देवबापा पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो प्रभु कि गेल्या संपूर्ण महिन्यामधून, गेल्या संपूर्ण सप्ताहामधून, गेल्या संपूर्ण जीवनामधून तू आम्हा सर्वांचं येतपर्यंत सहाय्य केलं आहेस, रक्षण केलं आहेस प्रभु। आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुला गौरव देतो प्रभु। आणि आज ज्या पेंटिकॉस्ट दिनानंतरच्या 10व्या अशा प्रभुवारद्वारे आम्ही सर्व या भक्तीमध्ये सहभागी झालेला असताना येतपर्यंत तू आमचं सहाय्य केलं आहेस प्रभु, याहीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो आणि प्रार्थना करतो की पुढील या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये वाटचाल करत असताना आम्हाला तू विशेष सहाय्य करावं की सर्व काय प्रभु तू जाणणारा आणि सर्व काय आमचे मार्ग सफल करणारा, तुझ्या सामर्थ्यानिशी आम्हाला तू आशीर्वादित करणारा, तू आमचा जिवंत दैव आहेस। कारण संपूर्ण जगावर तू आपल्या एकुलत्या एक पुत्राद्वारे प्रेम केलेला आहेस प्रभु। आम्ही प्रार्थना करतो या मध्यस्थीद्वारे आम्ही तुझ्याजवळ नतमस्तक होतो,
की आमच्या ज्या काही पवित्र परमेश्वर क्राइस्ट चर्च या मंदिरावर या मंडळीवर तुझा वरदहस्त असू दे, आमच्या एक्लेसियेवर आमच्या कुटुंबावर प्रभु तुझा वरदहस्त असू दे, आणि त्यातूनच आम्ही आचार्य सर्वर्स जे सेवक आहेत सेविका आहेत त्याचप्रमाणे जे सर्व भक्तगण आहेत आमची पास्टरेट कमिटी आहे आमचं महिला मंडळ आहेत माता बहिणी भगिनी आहेत तरुण संघाची लेकरं आहेत यूथ तरुण तरुणी शाबाश शाळेची लेकरं आहेत सर्व ही लहान बालकं त्याचप्रमाणे त्यांना घडविणारे त्यांचे शिक्षक सर्व प्रभो या शिक्षकांचं सर्वांचं सर्व प्रभो या मंडळीतील लहान तो जे सर्व सभासद आहे या सर्वांचं तू सहाय्य करावं आणि प्रभो प्रत्येकांना तो मार्गदर्शन करून प्रत्येकांच्या सर्व काही जीवनामधून प्रभो तुझ्या सामर्थ्यवान अशा स्पर्शाद्वारे तू प्रत्येकांना तुझा आशीर्वाद जीवन देऊन प्रत्येकांचं मार्गदर्शन करावं सर्व मार्ग तू आशीर्वाद ठेवावे त्यांचं तू पाठबळ व्हावा आणि आमच्या या कुटुंबावर आमच्या या मंडळीवर तुझा वरदहस्त असू द्यावा हीच आम्ही तुझं विशेष प्रार्थना करतो प्रभो. लवकरच आम्ही 7 ऑगस्ट जो शनिवार हा दिवस यामधून प्रभो जो काय सण या यूट्यूबद्वारेच आम्ही जी भक्ती करणार आहोत आणि जे काय आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या स्पर्धेंचं यातूनच प्रभू आम्ही प्रार्थना करतो त्याद्वारेच प्रत्येकांना तो एक विशेष असा आनंद प्राप्त करून द्यावा. चर्चच्या या वर्धापन दिनद्वारेच येशू नामाच्या सणाद्वारेच प्रभू प्रत्येकांना एक नवीन जीवन नवीन सामर्थ्य नवीन आरोग्य तू या सणाप्रित्यर्थ प्रत्येकांना तू प्राप्त करून त्यांना स्पर्श करावा आणि त्यातूनच त्यांना एक विशेष विश्वासामध्ये परिपक्व करावं म्हणून बा परमेश्वरा तू सहाय्य कर या सणाप्रित्यर्थ या विशेष अशा दिनाद्वारेच आणि त्याद्वारे प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. जे मंडळीमधून जे सभासद आजारी आहेत ज्यांना आरोग्याची आवश्यकता आहे ज्या समस्यामध्ये आहेत अडीअडचणीमध्ये आहेत संकटामध्ये आहेत अशा सर्वांना तू जाणतोस प्रत्येकांना तू नावाने ओळखतोस प्रभू कारण तू आमचा निर्माण करता आहेस. प्रत्येकांना तू स्पर्श कर आशीर्वादित कर आणि सर्व मार्ग तू त्यांचे सफल कर हीच प्रार्थना करतो प्रभू. आम्ही प्रार्थना करतो आमचा मराठवाडा धरण प्रांत की या मराठवाडा धरण प्रांताचं नेतृत्व करण्यासाठी तू देऊ केलेले आमचे सन्माननीय बिशप साहेब राईट रेव्हरंड एम यू कसाब बिशप साहेब त्याचप्रमाणे त्यांचं कुटुंब त्यांचा परिवार त्याचप्रमाणे त्यांना सहकारी असलेले विशेष करून सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय सचिव सन्माननीय खजिनदार त्याचप्रमाणे कार्यकारिणी आणि सर्व पदाधिकारी जे सेवक आहेत प्रभो जे संस्था आहेत ज्या शाळा आहेत आणि हॉस्पिटल आहे या सर्वांद्वारे सर्व जे सेवकगण आहे प्रभो या सर्वांचं तू सहाय्य करावं आणि त्यातूनच प्रभो या धरण प्रांतामधून जी काय आवश्यकता आहे जी काय गरज आहे जी काय पवित्र परमेश्वरा त्या सर्व तू आपल्या पवित्र भंडारातून ती गरज पूर्ण कर आशीर्वादित कर आणि या धरण प्रांताची दुरा वाहण्यासाठी पूर्णरित्या प्रभो या सेवकांना तू आशीर्वादित ठेव आणि सहाय्य कर आणि सर्व काही मार्ग तू आशीर्वादित कर हीच प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभो की आमच्या चर्च ऑफ नॉर्थ इंडिया CNI वर देखील तुझा वरदहस्त असू दे की प्रभो ज्या CNI अंतर्गत असलेले 27 धर्मप्रांत आहेत त्यातून त्याचं नेतृत्व करत असलेले सन्माननीय आमचे मॉडरेटर साहेब आहेत डेप्युटी मॉडरेटर साहेब आहेत त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय बिशप साहेब आहेत सर्व विविध चर्चेस आहे विविध पदाधिकारी आहेत सर्व संस्था चालक आहेत आणि सर्व पालक आहेत मिशनरीज आहेत सर्व प्रभो विविध माध्यमातून या CNI अंतर्गत असलेलं सर्व कार्य तू आशीर्वादित कर आणि या सर्व सेवकगणांचं देखील तू विशेषरित्या मार्गदर्शन करून तुझ्या कृपेद्वारे तुझ्या सामर्थ्यवान अशा पवित्र परमेश्वर आशीर्वादानं प्रत्येक सर्व कार्य तू आशीर्वादित ठेव आणि सर्व मार्ग प्रभो तू आशीर्वादित कर हीच विशेष आणि विशेष तुझ्याजवळ प्रार्थना करतो आणि आमच्या CNI वर चर्च ऑफ नॉर्थ इंडियावर देखील तुझा वरदहस्त असू दे. सर्व आम्ही यावेळेस प्रार्थना करतो सर्व डिनॉमिनेशन संस्था चालक विविध माध्यमातून विविध क्षेत्रातून विविध द्राक्षमळ्यामधून तुझं शुभोर्तमान गाजवत आहे विविध माध्यमातून तुझी सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवत आहे त्या सर्व सेवकगणांचं देखील तू सहाय्य करावं प्रत्येक सेवकांवर प्रत्येक पालकांवर प्रत्येक मिशनऱ्यांवर प्रत्येक भक्तगणांवर तुझा आशीर्वाद असून प्रभो प्रत्येकांचं मार्गदर्शन कर सर्वांचं सहाय्य कर हीच प्रार्थना करतो. प्रभो आम्ही यावेळेस विशेष प्रार्थना करतो की आम्ही ज्या भारत देशामध्ये राहत आहोत या आमच्या भारत देशावर देखील तुझा वरदहस्त तुझा आशीर्वाद असू दे
आणि त्यातूनच या भारत देशाचं पुढारपण करीत असलेले सर्व जे वरिष्ठ गण आहेत, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशाचे सन्माननीय राष्ट्रपती, सन्माननीय पंतप्रधान, सन्माननीय राज्यपाल, आमच्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे या सर्व काही कठीण परिस्थितीमधून निर्णय घेत असलेलं जे विशेष सन्माननीय आरोग्यमंत्री, सर्व सरकार, सर्व पदाधिकारी आणि त्यातूनच प्रभू जे काही यातून सर्व सेवा देत असलेले, सेवा करीत असलेले सन्माननीय सर्व डॉक्टर्स, परिचारिका, त्याचप्रमाणे अहोरात्र देखील सेवेसाठी जे काही सर्व सेवा देत असलेले सन्माननीय पोलीस दल आणि आर्मी दल, आणि त्यातूनच प्रभू जे जे सेवकगण आहे या सर्वांचं तू विशेषरित्या सहाय्य करावं, मार्गदर्शन करावं आणि सर्व काय प्रभू या कठीण परिस्थितीमधून वाटचाल करत असताना विशेष तू त्यांना तुझ्या सामर्थ्यवान अशा जीवनाला तू त्यांना आशीर्वादित ठेवावं, त्यांचं सर्व रक्षण करून त्यांचा पाठबळ व्हावा, हीच आम्ही तुझं विशेष आणि विशेष प्रार्थना करतो. प्रभू सध्या नैसर्गिक वातावरणाद्वारे अनेक ठिकाणी अनेक गावांमधून प्रभू विशेष करून कोल्हापूर, सांगली, चिपळूण आणि रत्नागिरी या भागामध्ये बा परमेश्वरा ज्या अनेक कुटुंबियांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे आणि त्यासाठी विशेष आम्ही प्रार्थना करतो की ज्या ज्या ठिकाणी या सर्व गावांमधून या नैसर्गिक वातावरणाद्वारे जे कुटुंबांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे त्यांचं तू सहाय्य करून प्रभू त्यांना सर्व आधार देऊन त्यांची सर्व परिस्थिती, त्यांच्या सर्व काही जीवनातल्या गोष्टी तू प्रभू सहाय्य करून त्यांचे मार्ग तू आशीर्वादित करावे आणि तू त्यांचं मार्गदर्शन करून त्यांचा सहाय्यकर्ता व्हावा, हीच आम्ही तुझं विशेष यावेळेस अग्रहाने त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, विनंती करतो प्रभू आणि प्रत्येकानं तुझा आशीर्वाद वर्धस्त असू दे. प्रभू पुढील सर्व संपूर्ण सप्ताहामधून, पुढील संपूर्ण महिन्यामधून आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आज या ज्या काही यूट्यूबद्वारे जे काही सेवेमधून जे पवित्र परमेश्वर जे काही सेवा देत असलेले आमचे सन्माननीय प्रशांतदादा तिडके, त्यांचा परिवार, त्याचप्रमाणे मंडलिक परिवार, जी लेकरं आहेत कुणाल, आशिष, या लेकरांवर, या कुटुंबियावर देखील तुझा आशीर्वाद असू दे आणि त्यांच्याही पुढील सर्व जीवनामधून त्यांचे सर्व मार्ग तू आशीर्वादित ठेव आणि तुझा वर्धस्त तुझा आशीर्वाद त्यांच्यावर देखील असू दे. प्रभू आम्ही या सर्व विनंत्या तुझ्या चरणापाशी सादर करतो. गेल्या आठवड्यामधून ज्या सेवकांनी जे काय देवकार्यासाठी दिलं आहे त्यांना देखील बा परमेश्वरा तुझा आशीर्वाद देऊन तू त्यांना आशीर्वादित कर आणि आज देखील ज्या भक्तगणांनी जे काय तुझ्या देवकार्यासाठी जे अर्पण उपकारस्तुती अर्पण जे काय अर्पण केलं आहे त्या सर्व अर्पणांचा तू स्वीकार कर, त्यावर तुझा आशीर्वाद पाठव आणि प्रत्येकांच्या कौटुंबिक जीवनात कमाईत तू त्यांना बरकत देऊन आशीर्वादयुक्त ठेव आणि तुझा गौरव प्रत्येकाद्वारे करून घे, हीच प्रार्थना करतो. आम्ही सर्व तुझ्या हाती स्वाधीन आहोत. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. आमचा मध्यस्थ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आपल्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहोत. आमेन. थँक्यू. आपली काळजी घ्या आणि नियमित प्रत्येकांसाठी प्रार्थना करा आणि जे नियमाचं पालन करून ज्या मास्कद्वारेच बाहेर आपण जा, ज्या विशेष अशा कामासाठी आपण बाहेर पडत असाल त्यावेळेस मास्क घालूनच बाहेर पडा, सॅनिटायझरचा देखील उपयोग करा, बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात धुवा आणि स्वतःची काळजी घेऊन सर्वांसाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण आठवण ठेवा. देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू. See.
तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए सभी यीशु मसीह।